नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण एकूण 13,521 पदांची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये जेवढी काही पदं आहेत त्या पदांसाठी लागणारी पात्रता, अनुभव, प्रत्येक संवर्ग याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ही जाहिरात जरी बीड जिल्हा परिषदेची असली तरी मित्रांनो, ती जी पात्रता आहे ती सर्व जिल्हा परिषदांच्या पदभरतीसाठी लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ती पात्रता पाहण्याची गरज नाही. तर या ठिकाणी आपण बीड जिल्हा परिषदेची जाहिरात, त्याची रिक्त संख्या सर्व पाहणार आहोत आणि त्यातून तुम्हाला कळून येईल की पात्रता या ठिकाणी काय राहणार आहे ते सर्व काही. या ठिकाणी फक्त जाहिरात मसुदा आहे आणि हा जाहिरातीची फक्त तारीख यायची राहिलेली आहे. उपलब्ध जागा सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो. या ठिकाणी मागासवर्गीयांना फीस आहे 250 आणि ओपन कॅटेगरीला आहे ती 500 रुपये. महापरीक्षा पोर्टलला फॉर्म भरणार आहे आणि या ठिकाणी SC BC 16% आरक्षण मराठा लागू राहणार आहे आणि सुवर्णांचं जे 10% आरक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी लागू राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कंत्राटी ग्रामसेवकसाठी या ठिकाणी मित्रांनो पद आहेत ती 20, आरोग्य पर्यवेक्षक पद आहेत 3, औषध निर्माता पद आहेत मित्रांनो या ठिकाणी 16, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी यासाठी पदसंख्या आहे ती मित्रांनो या ठिकाणी 100 आहे पदसंख्या. त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष यासाठी मित्रांनो पदसंख्या आहे ती 24, त्यानंतर आरोग्यसेवक महिला यासाठी एकूण पदसंख्या आहे 234. आणि तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता की एकूण पदसंख्या या ठिकाणी किती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी यासाठी मित्रांनो पद आहेत, पदसंख्या जी आहे ती 1 आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी मित्रांनो पदसंख्या जी आहे ती आहे 17. त्यानंतर पहा मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षक यासाठी पदसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 13 एवढी पदसंख्या आहे. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा यासाठी पदसंख्या आहे ती मित्रांनो 4 एवढी पदसंख्या या ठिकाणी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी जी पदसंख्या आहे मित्रांनो ती पदसंख्यासुद्धा या ठिकाणी 4 आहे. कनिष्ठ सहाय्यक लिपिक यासाठी जी पदसंख्या आहे ती पदसंख्यासुद्धा मित्रांनो या ठिकाणी 15 एवढी या ठिकाणी आपल्याला पदसंख्या पाहायला मिळेल. विस्तार अधिकारी सांख्यांकी यासाठी पदसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 3. त्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी यासाठी जी पदसंख्या आहे ती मित्रांनो या ठिकाणी पदसंख्या आहे 1. कनिष्ठ लेखाधिकारी यासाठी पदसंख्या आहे 1. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्व समांतर आरक्षण लागू राहणार आहे. या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक यासाठी पहा मित्रांनो वेतनश्रेणी दिलेली आहे. पहिल्यांदा मानधन 6,000 आणि 3 वर्षानंतर त्यांना रेग्युलर वेतनश्रेणी लागू होईल. शैक्षणिक अर्हता व अनुभव या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी किंवा तुल्यतला समतुल्य तुम्हाला 60% असावेत 12वीला, किंवा या ठिकाणी तुम्ही अभियांत्रिकी पदविका किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी BSW किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असतील आणि संगणक हाताळणीबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहणार आहे. आरोग्यसेवकसाठी वेतन बँड दिला आहे 2,300 ते 34,800, ग्रेड वेतन आहे 42,000. आणि पात्रता पहा, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागणारा असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. औषध निर्माता वेतन बँड 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे आहे मित्रांनो 2,800. औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार. आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी यासाठी वेतन बँड 5,200 ते 20,200, ग्रेड पे आहे मित्रांनो 2,400. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक राहणार आहे. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. आरोग्यसेवक पुरुष वेतन बँड 5,200 ते 20,200 राहणार आहे आणि विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा
मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक राहणार आहे. आरोग्यसेवक महिला वेतन बँड 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे आहे मित्रांनो 2,400. या ठिकाणी ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील. कृषी विस्तार अधिकारी या ठिकाणी पहा वेतन बँड 9,300 तर 34,800, ग्रेड वेतन 4,200. जे उमेदवार संवैधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांमधून नेमणूक करण्यात येणार आहे. कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना या ठिकाणी मित्रांनो प्राधान्य दिलं जाणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या ठिकाणी पहा वेतन बँड आहे 5,200 ते 20,200 आणि ग्रेड वेतन आहे मित्रांनो या ठिकाणी 2,400. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधिमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा जे उमेदवार पदविका पदवी पदव्युत्तर पदवी स्थापत्यमध्ये धारण करीत असतील. पशुधन पर्यवेक्षक वेतन बँड 5,200 ते 20,200 आणि ग्रेड वेतन 2,400. या ठिकाणी मित्रांनो पहा संवैधानिक विद्यापीठाची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुपालन पशुधन सहाय्यक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संवैधानिक कृषी विद्यापीठे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम पशुधन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालविलेल्या पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील 2 वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि खालील संस्थांनी चालविलेला पशुवैद्यकशास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्रव्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध संवैधानिक कृषी विद्यापीठे किंवा ज्यामुळे नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायाच्या पर्यवेक्षणाखाली व निर्देशनाखाली किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करण्याचा हक्क असेल अशी भारतातील कोणत्याही पशुवैद्यक संस्थेची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेलं आवश्यक असावं. वरिष्ठ सहाय्यक लेखा वेतन बँड 5,200 ते 20,200 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत लेखाविषयक कामाचा पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा वेतन बँड 9,300 ते 34,800 ग्रेड वेतन 4,100. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संवैधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. कनिष्ठ सहाय्यक लिपिक वेतन बँड 5,200 ते 20,200 ग्रेड वेतन 1,900 माध्यमिक शालांत परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या यथार्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी 30 व इंग्रजी 40 टंकलेखनाचे शब्द या गटीने दिलेले प्रमाणपत्र धारण करत असतील. त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यांकी या ठिकाणी पहा वेतन बँड रुपये दिलेला आहे 9,300 ते 34,800 ग्रेड वेतन आहे मित्रांनो 4,200. या ठिकाणी संविधान मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह
प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल, परंतु उक्त विषयापैकी एका विषयाची स्नातकोर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. मित्रांनो लक्षात ठेवा, थोडा प्रश्न तो संस्कृत भाषेतला शब्द असल्यामुळे थोडा मित्रांनो त्या ठिकाणी स्पष्टता उच्चारात येत नाही. कनिष्ठ लेखाधिकारी वेतन बँड 9,300 ते 37,800, ग्रेड वेतन 4,200. ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय, व्यापारी भागीदारी संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा प्रथम वा द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखाकार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. कनिष्ठ अभियांत्रिकी वेतन बँड दिला मित्रांनो 5,200 ते 20,200, ग्रेड वेतन 1,900. आणि या ठिकाणी मित्रांनो ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्प मुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि रूळ मार्ग किंवा वाफेचे व तेलाचे रोलर किंवा समतुल्य गोष्टीच्या दुरुस्तीचा ज्यांना कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असेल असे उमेदवार. वरील सर्व पदासाठी आवश्यक सामायिक पात्रता पहा. संगणकहर्ता अतिशय महत्त्वाची आहे सर्व पदांसाठी, 14 पदांसाठी त्या. सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार MSCIT किंवा त्याला समकक्ष CCC असेल किंवा इतर कोणता कोर्स असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी पहा. कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता सेवा प्रवेश नियमात नमूदप्रमाणे अर्ज करताना वरीलप्रमाणे संगणकहर्ता आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात ठेवा कोणकोणत्या दोन पदासाठी. तर दोन पदं दिली आहेत मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे प्रमाणपत्र आहे MSCIT यापैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला जवळ पाहिजे आणि मध्ये नमूद की आवश्यक संगणक करतात त्या दिवशीला त्या तारखेला म्हणजे जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेपर्यंत ते प्रमाणपत्र आपल्याजवळ पाहिजे. परीक्षेचं स्वरूप दिले कंत्राटी ग्रामसेवक 100 प्रश्न, याकडे पहा 15 प्रश्न मराठीचे 30 गुण, इंग्रजी प्रश्नाचे 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमापन गणित 15 प्रश्न 30 गुण, तांत्रिक संबंधित प्रश्न 40 प्रश्न, 80 गुण, एकूण 100 प्रश्न 200 गुण. आणि जवळपास सर्वांचाच फॉर्मॅट तसा आहे, 100 प्रश्न आणि 200 गुण. सर्व जेवढी 14 ला 14 पद आहेत त्या 14 च्या 14 पदांचा लेखी परीक्षेचा दर्जा या ठिकाणी क्लिअरली स्पष्ट केला आहे, किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो पहा, पदवी हा दर्जा असल्यामुळे या ठिकाणी पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील, परंतु मराठी आणि इंग्रजी जे विषय आहेत ते 12वी लेवलचे असतील आणि मराठी इंग्रजी सोडून इतर जे विषय आहेत ते पदवी लेवलचे असणार आहेत. लेखी परीक्षेची कार्यपद्धती पहा. गट क मधील सर्व पदांकरिता उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 45% आपल्याला गुण घ्यायचे आहेत. कनिष्ठ अभियंता, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजीमधून राहतील आणि मिळालेल्या लेखी परीक्षेच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि ती 1 वर्षासाठी व्हॅलिड राहील पब्लिश झाल्यापासून पुढे. या ठिकाणी उमेदवार भारताचा नागरिक, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचप्रमाणे मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट असावं आणि तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला, आपलं कमीत कमी वय 18 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 38, ओपन कास्टसाठी आणि अदर कास्टसाठी जास्तीत जास्त 43 वर्ष आहे आणि अपंगग्रस्त, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 45 वर्ष, अंशकालीन 45, खेळाडूंना 43. या ठिकाणी आरोग्य सेवक महिला कमीत कमी वय 18, जास्तीत जास्त 40, खुल्या गटासाठी मागासवर्गासाठी 43, आरोग्यसेवक 50% फवारणीसाठी 10, 18 आणि 45 वयोमर्यादा दिलेली आहे. महापरीक्षा पोर्टलला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म मित्रांनो व्यवस्थित भरा, कारण एकाच ठिकाणी कोणत्या तरी एकाच जिल्ह्याला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे फॉर्म जो भरणार आहात मित्रांनो तो तुम्ही व्यवस्थित
भरा, कोणता पसंती क्रम तो ठरवायचा तो व्यवस्थित भरून ठरवा, आणि अदर ज्या गोष्टी आहेत त्याच सेम गोष्टी आहेत, कशा प्रकारे फॉर्मला भरणार, सामाजिक आरक्षण इतर परीक्षांप्रमाणेच या ठिकाणी लागू राहणार आहे. तर असं असं अपडेट अपडेट आहे मित्रांनो हे. तर याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.